नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। मुंबईकरांना नो टेन्शन, तलावामध्ये एक वर्ष पुरेल इतका पाणी साठा। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस। डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा। मुंबई पुणे एक्सप्रेसवे गुरुवारी वाहतुकीसाठी बंद, अवजड वाहतूक पूर्णपणे ठेवणार बंद। आणि साताऱ्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, हल्ल्यात तब्बल 30 जण जखमी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। मुंबईकरांची पुढच्या सप्टेंबर पर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये वर्षभराचा पाण्याचा कोटा फुल झाला आहे, मात्र तरीही सप्टेंबर अखेरपर्यंत तलाव क्षेत्रात पाऊस पडणं गरजेचं आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या 96% पाणी साठा आहे, मात्र 1 ऑक्टोबरला असणारा पाणी साठा पुढच्या वर्षी पाणी नियोजनासाठी ग्राह्य धरला जातो। त्यामुळे सध्या तलाव भरले असले तरी सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडला तर पाणीसाठ्यात घट होणार नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात 13,95,306 दशलक्ष लिटर साठा जमा झाला असून हे पाणी पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली आहे। दिलीप कुमार यांच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दिलीप कुमार यांना छातीत दुखू लागल्यामुळे अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे परिसरातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी माहिती देण्यात आली आहे। दिलीप कुमार यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून डिस्चार्जबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। दिलीप कुमार यांना अनेक वेळा रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केलं जातं, त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। गुरुर् ब्रह्म गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान आणि जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टी मिळते। आपल्याला गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती। आज प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो। विद्यार्थी हे एका दिवसाचे शिक्षक होऊन विविध वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देतात। असेच काही क्षण सिल्लोड तालुक्यातील भवन येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये पाहण्यात आले। लहान मुली आपल्या शिक्षिकांप्रमाणे ड्रेसिंग करून शिकवताना दिसत होत्या। तसेच अण्वा येथील शाळेमध्ये सुद्धा असाच एक क्षण दिसून आला। आज शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहात दिसत होते। काही विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या वेशात आले होते तर काही विद्यार्थी शिक्षक बनून आले होते। ते विविध वर्गात जाऊन मुलांना शिकवत होते। यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षक बनून शिकवतानाचा आनंद दिसून येत होता। विद्यार्थ्यांना या क्षणाची पुरेपूर मजा लुटताना बघून शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक भारावून गेले। शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड, औरंगाबाद। गुरुवारी दुपारी काही तासांसाठी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे, तर अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे। मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड तर्फे ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे। यासाठी 2 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या पुणे मुंबई मार्गावर वळवण्यात येणार आहे। वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा। या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येईल, त्यामुळे अवजड वाहन चालकांनी आधीच नियोजन करावे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे।
शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। साताऱ्यामध्ये पिसळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल 30 जण जखमी झाले आहेत। या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सातारा जिल्ह्यात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे। शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल 30 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत रहिमतपूर या गावातील विलास माने नावाच्या 70 वर्षांच्या वयोवृद्धाचा डोळाच निकामी झाला आहे। या 30 जणांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जिल्ह्यातील अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र काही रुग्णालयांमध्ये रेबीजची लस उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत। शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी सातारा। पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबो आश्रमातील 30 मुलींना विषबाधा झाली आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबो अनाथाश्रमात रात्रीच्या जेवणात खिचडी खाल्ल्याने 30 मुलींना उलटी मळमळ तसेच चक्कर येऊ लागल्याने तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे। 30 मुलींपैकी 20 मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर 10 मुलींना उपचारासाठी दवाखान्यातच ठेवण्यात आले आहे। सर्व मुलींची प्रकृती स्टेबल असून सुधारणा होत आहे। त्यांनाही लवकरात लवकर घरी सोडण्यात येईल। एकदमच मध्यरात्री मुलींना त्रास होऊ लागल्याने डॉक्टर अरुण झवेरी आणि इतर डॉक्टरांच्या टीमने तातडीने उपचार केल्याने मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे। मुलींना खिचडी खाल्ल्याने त्रास झाला होता। सर्व मुली उपचारानंतर उत्तम असून रात्रीनंतर सगळ्यांना पुन्हा एकदा तपासून सोडण्यात येणार आहे। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक आपले उत्सव वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा करतात। त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये बंजारा समाजाने तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। कधी काही डोंगर दऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते। श्रावण महिन्यात ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळते। सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलाच गारूड घातला आहे। काय आहे बंजारा लोकसंस्कृती, कसं महत्व आहे या समाजात तीजेचं? पारंपरिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या या महिला, तुम्हाला वाटत असेल एखाद्या कार्यक्रमात अथवा लग्नात त्यांनी असा फेर धरला असेल, पण हा उत्साह आहे तो तीजेचा। बंजारा समाजातील तीज दृश्यातील हा उत्साह आहे अकोल्यातील मोठी उमरी या भागातील। पारंपरिक डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपलं आहे। हे वेगळेपण अगदी चालीरीती पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्ये चालं। तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच। बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज। मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव 10 दिवस साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून या तीज उत्सवाला सुरुवात होते। याची चाहूल आणि लगबग या दिवसापासूनच बंजारा तांड्यांमध्ये सुरू होते। ती बंजारा लोकगीतांनी फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये आराध्य दैवावर गीतं म्हटली जातात। शालिनी प्लस साठी गोपाल नारे अकोला। जालना जिल्ह्यातील सिरसगाव वागरूळ या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे अतिशय हाल झाले आहेत। या टाकीवरील छताचे सिमेंटचे तुकडे खाली पाण्यात पडत असल्यामुळे पाणी दूषित होत आहे। या टाकीवरील छताचे सिमेंटचे तुकडे खाली पडत असल्यामुळे पाणी दूषित होत आहे। गावकऱ्यांनी हेच दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या टाकीच्या कामाला जेमतेम 20 ते 25 वर्ष झाली आहेत। यामुळे या टाकीची वैधता तपासणी करण्याची पण गरज आहे। या टाकीच्या शेजारी बरेच घरे वसलेले आहेत आणि या टाकीची क्षमता 50,000 लिटर असून ही टाकी पडण्याची दाट शक्यता असू शकते। शालिनी प्लसचे प्रतिनिधी या टाकीवर वृत्त संकलन करायला गेले असता ग्रामपंचायत खडबडून जागी झाली आणि टाकीतील पडलेले छताचे तुकडे बाहेर काढून टाकी धुण्याचे कामही सुरू केले आहे। पाणी पुरवठा सोडणारा माणूस येतो रात्रीचा बी येतोय, जर त्याला काही हानी झाली तर त्याची नुकसान भरपाई कोण करेल? आणि जर शेजारी जी घरे आजूबाजूला त्या घराच्या जर अंगावर पडली समजा त्या घराच्या
आहे त्या छताचं पूर्णतः स्लॅब गळाला आहे आणि तो स्लॅब गळून इथं टाकीमध्ये त्याच्यावर जे निघणारे जे खप्पल आहेत जे त्याचे टिचर आहेत ते खाली पडत आहेत आणि ते टिचर या ठिकाणी पडल्यामुळं या पिण्याच्या पाण्याचं जे पाणी आहे ते पूर्णतः दूषित झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत एक कर्मचारी कार्यरत असून तो रात्री बेरात्री या टाकीवर वरती येण्याचं काम करतो आहे. परंतु या ठिकाणी हा स्लॅबची एवढी दयनीय अवस्था आपण पाहू पाहतोय की ह्या स्लॅबवरती आल्याच्यानंतर केव्हाही पडू शकतो. तरी ग्रामपंचायतनं याकडं प्रशासनानं लक्ष देत आहे कारण नागरिकांच्या लक्षामध्ये येण्यासाठी कारण की प्रत्येक जण काही या टाकीवरती येऊन पाण्यासाठी रिकामा नाही आहे. या ठिकाणी काही कर्मचारी या पाण्याची साफसफाई करताना दिसत आहेत परंतु या वरून पडलेल्या स्लॅबमुळं या टाकीमध्ये एवढं दूषित पाणी झालेलं आहे आणि ते पाणी नागरिकांना प्यायला मिळत आहे. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे, जालना. इस्लामपुरात दारूबंदीच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरसेविका सुप्रिया पाटील आणि शिवसेनेच्या प्रतिभा शिंदे यांनी त्यासाठी आग्रही मागणी केली होती. इस्लामपूर दारूबंदीच्या ठरावाला आज सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरसेविका सुप्रिया पाटील आणि शिवसेनेच्या प्रतिभा शिंदे यांनी त्यासाठी आग्रही मागणी केली होती. पालिकेतील विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या ठरावाला संमती देत शहरात दारूबंदी होईल पण शहराच्या शेजारून दारू उपलब्ध होईल त्याचे काय असा सवाल उपस्थित करत संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करण्याचा ठराव व्हावा अशी सूचना मांडली. त्यावर आपण कार्यक्षेत्राच्या बाहेर न विचार करता शहरापुरताच हा ठराव करत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. मागील सभेत दारूबंदीच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आज सभा सुरू झाली. विक्रम पाटील यांनी दारूबंदीचा प्रस्ताव मांडला होता. ओल्ड इस्लामपूर नगर परिषदच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये ओल्ड इस्लामपूर शहरामध्ये 100% दारूबंदी करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातलं हे एकमेव शहर असावं की ज्या शहरामध्ये दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि या संदर्भामध्ये आवश्यक ती पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे हा ठरावाची शिफारस करण्यात आली. मी इस्लामपूर शहरातल्या सर्व नागरिकांना या मागणीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. एका रात्रीत युती तोडून भाजपने पाठीत खंजीर खुपसला. भाजप हा विश्वासघाती पक्ष आहे. आम्ही युती तोडल्यावरही तेवढ्याच ताकदीने लढतो आणि 60 जागा जिंकल्या. भाजपचे नेते युती करा म्हणण्यासाठी मातोश्रीचे खेटे घालत असल्याचे शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी वर्धा येथील मेळाव्यात म्हटले. एका रात्रीत युती तोडून भाजपने पाठीत खंजीर खुपसला. भाजप हा विश्वासघातकी पक्ष आहे. आम्ही युती तोडल्यावरही तेवढ्याच ताकदीने लढलो आणि 60 जागा जिंकल्या. आज मोदी सरकार हरण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते युती कर म्हणण्यासाठी मातोश्रीचे खेटे घालत असल्याचे शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी वर्धा येथील मेळाव्यात म्हटले. मोदी सरकारच्या राज्यात जनतेला गुलामगिरीत ठेवत त्यांच्या आर्थिक नाड्या आपल्याकडे ठेवून जनतेला आपल्या मागे फिरवण्याचा प्रयत्न केला. पण हा महाराष्ट्र आहे. वेळ आल्यास शब्द न पाळणाऱ्या या सरकारला त्यांची जागा दाखवली जाईल. शिवसेनेचा वर्धा लोकसभा कार्यकर्ता मेळावा येथील स्वाध्याय मंदिरात घेण्यात आला. यावेळी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे हे उपस्थित होते. मिळणार आहे 140-150 कशाला करता युती? युती तोडली एका रात्रीमध्ये, पाठीत खंजीर खुपसला आणि पुढे तुम्ही सांगता त्याप्रमाणे. उद्धवजी एक तर्फी लागले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी पण अनेक ठिकाणी गेलो त्यांच्यावरून. एक तर्फी सर्व ताकदी दिसून लढले. 63 जागा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला उद्धवजींनी आणल्या शिवसेनेच्या आणि त्याच निवडणुकीत 70 जागा महाराष्ट्रातल्या
दोन क्रमांकावरती आहे, दुसऱ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्रातल्या. ही फसवणूक झाली ना आपली. जनाधार शिवसेनेचा अजूनही आहे. जनची शिवसेना आज कुठल्या स्तरावरती आहे? शिवसेनेची परिस्थिती दयनीय अजिबात नाही, जरा सुद्धा नाही. शिवसेनेचा जनाधार या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंबरचा आहे. शिवसेनेचा जनाधार फक्त लाट होती त्या मोदींची, आज ओसरलं सगळं, पायाखालची वाळू सरकारला लागली. हेच आता पंतप्रधानपदी बसतील का म्हणून शंका निर्माण झाल्या, आणि म्हणून अमित शहा खेटा घालायला लागल्या मातोश्रीला की आपण युती तोडूया नको, आपण एकत्र लढूया. हे कशाचं द्योतक आहे? तुम्ही राजकारणातली मंडळी आहात. एका मर्द संघर्ष करणाऱ्या शिवसेनेचे तुम्ही प्रतिनिधी आहात. निवडणूक तुमच्या प्रत्येक तेव्हा एक शब्द मुले खेड्यात लाट होते. या राजवटीत आहे ना खवार झाल्याने वाटते. खवार कसं वाटते तुम्हाला? हो, सफा असून खवार झाल्याने वाटते. का असं वाटते काही समजत नाही, पण असं मात्र वाटते. उद्देश चांगला ठेवून यायला कामच नाही केले. 2000 नोट तर पनवती आहे, पनवती भाऊ. हे थांबायला तयार नाही कोणाचं, आम्हाला तयार नाही. विचारा तुम्ही, ते आली का चालली? आम्ही तर ठेवतच नाही. जाऊ दे ना, ते जाणारच आहे. ते आले ते काय ठेवत? कारण हेतू चांगला नव्हता ना. सगळ्या जवळचे धन पैसे जमा करून आपल्या तिजोऱ्या गब्बर करून आपल्याला फक्त एक राजश्री थाटामध्ये वागायचं, असा तो हेतू होता. त्याने गुलामगिरीत राहू द्या, त्याच्या आर्थिक नळ्या आपल्या हाती ठेवा, म्हणजे मग तो मेंढरासारखा मांग मांग फिरण. ह्या महाराष्ट्र होय आणि ह्या वर्धा जिल्हा होय. इथं वेळ आल्यावर आपली अवकाश दाखवण्याची धमक जनतेमध्ये आहे. वेळोवेळी हे सिद्ध झालं आहे. म्हणून स्त्रीधन काढून टाकलं, स्त्रीधन काढलं, हे हाय बसलीच पाहिजे तुम्हाला मौल्यांची. ह्या मोदी सरकार आणि मोदीच्या लोकांनी डब्यातले तांदळाच्या डब्यातले याच्यातले सभा पैसे काढले ना. कोण तुमचे वापस दिल्याची करू? कोणच दिले नाही. घेऊन घेतले आम्ही, आमच्या खात्यावर टाकले आणि आम्ही वापरून घेतले. जिकडचा हिशोब तिकडं बरोबर झाला. कितीतरी अशा गोष्टी आहेत आणि म्हणून बांधवानो या सर्व गोष्टीचा समाचार आपल्याला घ्यावा लागणार आहे. समाचार शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. आंबेगाव तालुक्यातील निसर्ग साहस संस्थेत कोब्रा या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पाहुयात ही बातमी. हा विषारी नाग आंबेगाव तालुक्यातील तुकाराम काळे यांच्या घराच्या छताच्या लोखंडी हुकामध्ये अडकला होता. परंतु हा नाग गंभीर जखमी झाल्याने या नागाला हुकामधून बाहेर निघणे अशक्य झाले होते. यानंतर सर्पमित्र धनंजय कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन या विषारी नागाला काळजीपूर्वक बाहेर काढले आणि निसर्ग साहस संस्थेच्या अनाथ प्राणी उपचार केंद्रात दाखल केले. परंतु हा नाग गंभीर जखमी झाला असल्याने शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी अभिषेक परदेशी यांना बोलवून जखमी नागाची वन अधिकारी यांच्या समक्ष यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या नागावर अंतर्गत त्वचेशी 3 आणि बाह्य त्वचेशी 5 अशा 8 टाक्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. बारामती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले. शरद पवार यांनी पासपोर्ट मिळवल्याचा अनुभव सांगितला. पाहुयात ही बातमी. बारामतीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आलं. याचं उद्घाटन शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातल्या पहिल्या पासपोर्टपासून तर परदेश दौऱ्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. आपण महाविद्यालयात असताना मोठे बंधू माधवराव पवार हे परदेशात निघाले होते, त्यावेळी आपण त्यांच्या पासपोर्टसोबत फोटो काढल्याची आठवण त्यांनी सांगितली. मी कॉलेजमध्ये शिकत होतो, माझे मोठे बंधू आता हयात नाही, त्यांचं नाव माधवराव पवार. हे पहिल्यांदा आमच्या घराचे परदेशात इंग्लंडला जायला निघाले. इंग्लंडला जायला निघाले आणि इथं अमरायत राहत होतो. आणि आपण आमच्या घरात सगळ्यांची सगळी चर्चा आपण इतके लावून चालला असं कसं व्हायचं, कशा जाणार, मोठीने जाणार, अनुसूची जायचा दिवस वाजण्याच्या नंतर आम्ही सगळे धावाना लोक नातेवाईकांच्या सर्व मुंबईच्या बंदरात त्या मूर्तीच्या बाहेर उभं राहून त्याला हात फेडायला त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्यावेळेला मूर्तीचा प्रवास 3 आठवड्याचा
परदेशामध्ये आणि त्याचा पासपोर्ट कधी बघितला नाही तो बघून आम्ही लोकांनी त्या पासपोर्ट आणि मूर्तीमध्ये आमचे फोटो काढले. इतकी अशी परिस्थिती लावली त्याची त्या काळामध्ये आम्हाला लोकांना. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. उल्हासनगरमध्ये वयोवृद्ध महिलेचे दागिने धूम स्टाईलने खेचणाऱ्या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरांकडून 116 ग्रॅम वजनाचे दागिने, मोटरसायकल आणि 3 मोबाईल असा 5.25 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर पश्चिम, अंबरनाथ, शिवाजीनगर, विठ्ठलवाडी, मध्यवर्ती हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे दागिने धूम स्टाईलने खेचून मोटारसायकलवरून सुसाट पळ काढण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात अंबरनाथमधील एका तडीपार गुंडाचाही समावेश असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ठाणे येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, गोरखनाथ जाधव आदींनी अंबरनाथमधील तडीपार राजा उर्फ अंडा राजा, साहिल गुप्ता आणि अब्बासी सय्यद यांना विविध ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. अंडा राजा आणि साहिल यांनी 9 तर अब्बासी याने 2 असे 11 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, चैन, मोबाईल आणि एक मोटरसायकल असा 5.25 लाख रुपयांच्या वर ऐवज जप्त करण्यात आला आहे. अब्बासी याला न्यायालयीन कस्टडी मिळाली असून अंडा राजा आणि साहिल यांना 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तुरडे यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या 1 महिन्यापासून बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या ठिकाणी सकाळी ज्या मॉर्निंग वॉकला सिनियर सिटीजन लेडीज जात होत्या आणि संध्याकाळी साधारण सकाळचा 6 ते 8:30 टाईम आणि संध्याकाळी साधारण 5 ते 6:30 टाईम, ह्या टाईमला ज्या लेडीज अशा वयोवृद्ध साधारण सिनियर सिटीजन ह्या मॉर्निंग वॉकला आणि इव्हिनिंग वॉकला जात असताना एका काळा रंगाच्या पल्सरवर 2 इसम येऊन ते त्यांचे गळ्यातले चेन चोरी किंवा मंगळसूत्र चोरी करत होते आणि असा त्यांनी 1 महिन्यापासून धुमाकूळ घातला होता. तर त्या अनुषंगाने आम्ही क्राईम ब्रँच युनिट 4 आमचे ॲडिशनल सी पी सर विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त गुन्हे पवार साहेब आणि DCP देवराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करण्याचे त्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार क्राईम ब्रँच आम्ही समांतर तपास ह्या गुन्ह्याचा करत होतो आणि समांतर तपासादरम्यान काही CCTV फुटेज नंतर मिळाली होती त्या ठिकाणची. परंतु आम्हाला एक खात्रीलायक आमचं एक ASI पवार म्हणून आहेत, त्यांना खात्रीलायक बातमी मिळाली की ते इसम दोघेजण काळ्या पल्सरवर येऊन जे चोरी करतात ते अमुक अंबरनाथमधील राहणारे असून त्यांची नावं अशी आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. म्हणून आम्ही 30 तारखेला त्या ठिकाणी मटका चौक अंबरनाथ या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी आम्हाला रेड हँड गाडीवर आरोपी राजा अर्गोमम पड्याची उर्फ अंडा राजा आणि दुसरा आरोपी साहिल राजेश गुप्ता, तर हे दोघं आम्हाला रेड हँड मोटरसायकलवर मिळाले. त्यांचे आम्ही त्याचवेळी ताब्यात घेऊन त्यांना आमच्या ऑफिसला आणलं. त्यानंतर त्या सर्वांनी त्या दोघांनी कबूल केले अंबरनाथ, उल्हासनगर आणि झोन 4 हद्दीतील जवळजवळ त्यांनी 9 चेन स्नॅचिंग आणि 1 मोबाईल स्नॅचिंग असे त्यांनी गुन्हे कबूल केलेले आहे. ॲक्च्युली हा जो आरोपी आहे राजा हा पल्सर गाडी चालवायचा आणि जो साहिल राजेश गुप्ता आहे हा पाठीमागे बसायचा, तो चेन स्नॅचिंग करायचा. साधारण त्यांनी 11 गुन्ह्यांची झोन 4 हद्दीतील कबुली दिलेली आहे. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, उल्हासनगर. मुक्ताईनगर तालुक्यात 1 कोटी रुपयांचा वाळूचा साठा जप्त करण्यात आला. संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा काकोडा येथून जवळ असलेल्या रिगाव आणि कोराळा या गावात विनापरवाना रॉयल्टी नसताना ठिकठिकाणी वाळूचे थप्पे साठवून ठेवले होते. एकूण वाळू 250 ब्रास रेतीचा साठा महसूल विभागाने जप्त करत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 1 कोटी रुपये किमतीचा हा वाळू साठा असल्याचे कुऱ्हा येथील तलाठी आणि सर्कल यांनी सांगितले.
या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील कोराळा आणि रिगाव परिसरात येत असलेल्या पूर्णा नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू होते, त्याच अनुषंगाने महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. कारवाई अशी करण्यात आली किंवा असे उपविभागीय अधिकारी भुसाळ भाग भुसाळ यांच्या आदेशान्वये आम्ही मुक्ताईनगर तालुक्यातून डायरेक्ट कुरा काकोळ्याला आलो. त्यानंतर रिगाव कोराळा या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊनसून तिथं चौकशी केली. मग ठिकठिकाणी वाळूचे ढिगार दिसून आले, त्याप्रमाणे आम्ही त्याचे पंचनामे वगैरे केले. एका ब्रासच्या हिशोबाने एक ब्रासला 5,000 रुपयेप्रमाणे जर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर एका ब्रासला 25,000 रुपये असे एकूण 350 ते 300 ब्रासच्या आसपास आम्ही त्याची जप्ती केलेली आहे. आणि त्या अन्वये आम्ही ज्या ज्या लोकांच्याकडे आपले वाळू साठा आहे त्यांना आम्ही त्या नोटीस वगैरे काढली. एकूण रॉयल्टी अनुसार किंमत जवळजवळ 1 करोडच्या आसपास आहे. शालिनी प्लस साठी रवी गोरे, जळगाव. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील न्यायालयाच्या जागेसाठी भूसंपादन केलेल्या जागा मालकाला न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही मोबदला न दिल्याने आज न्यायालयाच्या जंगम मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशानुसार मलकापूर उपविभागीय अधिकारी सुनील विन्सनकर यांची खुर्ची जप्त करण्यात आली. नांदुरा शहरात न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा आवश्यक असल्याने न्यायालय प्रशासनाने येथीलच अजाबराव देशमुख यांच्या मालकीची जागा भूसंपादित केली. यामध्ये योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून अजाबराव देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख यांनी न्यायालयात मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणावर निकाल देत 2015 साली 2,01,00,000 रुपये शासनाने देशमुख यांना द्यावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र 3 वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप ही रक्कम शासनाने दिली नाही. यामुळे मंगळवारी मलकापूर न्यायालयाने उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार दुपारी उपविभागीय अधिकारी विंचनकर यांची खुर्ची जप्तीची कारवाई करण्यात आली. जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी विंचनकर यांनी खुर्ची मोकळी करून दिली. जागेचा वाढीव मोबदला मिळण्याची मलकापूर विद्यमान न्यायालयामध्ये केस सुरू होती. त्याचा निकाल 2015 मध्ये लागला आणि जवळपास 2,01,00,000 रुपये आणि आजपर्यंतचं व्याज हे वारंवार केसमध्ये टाकून शासनाने आतापर्यंत पैसे दिले नाही. म्हणून विद्यमान मलकापूर वरिष्ठ न्यायालयाने जप्ती वॉरंट काढला. त्यानुसार मी या ठिकाणी अंमलबजावणीसाठी दिलीपसह आणि वकिलासह आलो आणि SDO साहेबांनी या ठिकाणी नक्की पैसे देण्यामध्ये असमर्थता व्यक्त केली. म्हणून एक त्यांची खुर्ची या ठिकाणी आम्ही जप्त करून जप्ती वॉरंटमध्ये घेऊन चाललो आणि न्यायालयामध्ये हे करू. शासनाने ताबडतोब लवकरात लवकर पैसे दिले नाही तर याच्यापेक्षासुद्धा न्यायालयाच्या नियमानुसार पुढील भूसंपादन केलेली आहे जमीन. ते 2015 निकाल लागलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत पैसे भरले. वारंवार कोर्टामध्ये अर्ज दिलेले आहे की आज भरतो उद्या भरतो. आजपर्यंत भरलेलं नाही. 8 दिवसापूर्वी आम्ही आता सिनियर डिव्हिजन मलकापूर यांच्याकडून वॉरंटचा अर्ज घेतलेला आहे आणि आज तर बजावणी करता आलो तर SDO साहेबांनी डायरेक्ट म्हटलं की बा आम्ही पैसे भरू शकत नाही, तुम्हाला जे घेऊन जायचं आहे ते घेऊन जा. गाडीचं विचारलं असता गाडी बुलढाणा गेलेली आहे म्हणून सांगितलं. म्हणून आता खुर्ची जप्त केलेली आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. मुंबईकरांना नो टेन्शन, तलावामध्ये 1 वर्ष पुरेल इतका पाणी साठा. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे गुरुवारी वाहतुकीसाठी बंद, अवजड वाहतूक पूर्णपणे ठेवणार बंद. आणि साताऱ्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, हल्ल्यात तब्बल 30 जण जखमी. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी पात्र हा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.